आणि यानंतर बातमी सामनात छापलेल्या अग्रलेखाची. दोन दिवसांच्या इंडिया आघाडीच्या बैठकीनंतर सामना या वृत्तपत्रातनं मोदी सरकारवर जोरदार हल्ला करण्यात आलाय. सामनामधून हल्लाबोल कसा केला जातोय ते आपण पाहूया. महत्वाचे नऊ मुद्दे. हुकुमशहा हा माथेफिरूच असतो, त्यानं घेतलेल्या निर्णयांमध्ये सुसंगती नसते. सिंहासन हलवलं जातंय या भयानं तो अधिक बेफामपणे वागतो आणि निर्णय घेतो. भारत देशात आता तशा बेफामपणाचा अनुभव येऊ लागलाय. हुकुमशहा देशाचं आराध्य दैवत, श्री गणेशालाही मानायला तयार नाही. श्री गणेशाच्या कृपेनं शुभारंभ होत असताना त्यांनी श्री गणेशाच्या आगमन प्रसंगीच हुकुमशाहीचं शिंग फुंकलं. इंडियाचं युद्ध त्या हुकुमशाही विरोधातलं आहे. योद्धे मैदानामध्ये उतरलेत, लढाई देश वाचवण्यासाठीची आहे. मुंबईनंच ब्रिटिशांना चले जाओ आणि भारत छोडोचा आदेश दिलेला होता, त्याच मुंबईतनं हुकुमशाही चले जाऊचा आदेश इंडिया आघाडीनं दिलाय. इंडिया जिंकेल, भारत अखंड राहील. लोकशाही विजयी होईल, स्वातंत्र्यवीरांचं पुण्य अद्याप संपलेलं नाही. एबीपी माझा, उघडा डोळे, बघा नीट.